कुरुंदवाडचे फौजदार कुमार कदम यांचा गणेशवाडी दौरा, गणेश मंडळांना दिल्या सूचना, विसर्जन मिरवणुकीचा मार्ग झाला निश्चित. गणेशवाडी येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विसर्जन मिरवणुका चांगल्या पद्धतीने व्हाव्यात यासाठी यंदा नवीन दोन मार्ग निश्चित केले आहेत. गणेशवाडी येथे खूप वर्ष गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी होते. यंदा मिरवणूक चांगल्या पद्धतीने आणि मोठी व्हावी, लोकांना आनंद मिळावा यासाठी तरुण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर मिरवणूक आणि विसर्जन असे दोन मार्ग निश्चित केले आहेत. कुरुंदवाडचे फौजदार कुमार कदम, वाहतूक अधिकारी बी एस पाटील, पोलीस पाटील संदीप अपिने, भाजपाचे नेते प्रशांत अपिने, महेश देवताळे, दस्तगीर कोरगू मंडळाचे कार्यकर्ते यांनी सायंकाळी 4 वाजता मिरवणुकीला प्रारंभ करणे शिस्तबद्ध चांगली आणि लोकांना आनंद देणारी मिरवणूक आणि विसर्जन करण्याचं नियोजन केलं. गणेशवाडीत खूप वर्षानंतर एक चांगलं नियोजन होत असल्याचं समाधान PSI कदम यांनी व्यक्त केलं. मिरज शहरानंतर गणेशवाडीच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लोक इथे येतात. मंडळ अतिशय चांगल्या मिरवणुका काढतात. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. अध्यक्ष कार्यकारिणी, आज या ठिकाणी मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये कदम साहेब आपल्या इथे मीटिंग घेतली होती. मीटिंगच्या वेळी आपल्या मंडळाच्या काही समस्या होत्या की एकाच मार्गावरून येणं आणि जाणं हे होत असल्यामुळं मंडळाच्या तिथं कमानीजवळ खूप मोठी गर्दी होते आणि त्यातून मग काही वाद होण्याची शक्यता असतात. हे आजपर्यंतचा इतिहास बघितल्यानंतर लक्षात आल्यावर मंडळाच्या सदस्यांनी मार्ग येण्याचा आणि जाण्याचा असे विविध दोन मार्ग असावेत असं सुचवलं. फक्त ते करणं गरजेचं होतं. आता ते जे मेन मंडळ होतं की ते तुमचं मंडळ ते वरतीनच होतं, तर त्यांना वरतीनच तसं काहीच कारण नाही, त्यांची भीतीला काही हेच नाही. फक्त आतापर्यंत चालली पूर्व परंपरा तसं ते चालू होतं, परंतु आता ते आपण काय करू की दर्गा चौकापासून जो अलीकडची गल्ली आहे त्या गल्लीतून वर जायचं आहे आणि त्या 1 नंबर कमाईतून खाली यायचं. आपला मार्ग हा असाच असणार आहे घड्याळ्याच्या काटे दिशेप्रमाणे. त्याच्यामध्ये उलटं शिरायला कुणालाच परमिशन नसायला पाहिजे. काय होतं की ते उलटं शिरलं की सगळं ते म्हणजे जाम होतं. ते त्याच्यामध्ये बघितलं तर ते 3 मंडळ तिकडं आहेत. कुठे ब्लॉक गल्ली कोणती म्हणतात, ब्लॉक गल्लीमध्ये 3 मंडळ आहे. ते 3 मंडळ 2 नंबर कमान 3 नंबर कमानाच्यामध्ये आहे.